ओम श्री गुरुभ्यो नमः। आपल्या मनात सतत जे घोळत असतं ना, तेच कधीकधी कवींच्या किंवा वक्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं। आपण जरा ह्यांना ऐकूया, म्हणजे तुम्हाला कळेल। दफनभूमीमध्ये एका थडग्यावरती एक सुंदर वाक्य वाचलं, मैं अहम था वही मेरा वहम था। फक्त 20 ते 25 दिवस तुम्ही एकांतवासामध्ये जा, लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील। मनुष्य जीवनभर अशा अहंकारामध्ये जगतो की मी लोकांकरिता किती विशेष आणि महत्त्वपूर्ण आहे। वास्तविकता मात्र ही आहे की तुम्ही असण्या नसण्याने कुणाला काहीही फरक पडत नाही, कुणाचं काही अडत नाही। हां, थोडीशी गैरसोय होईल, थोडीशी आठवण येईल, पण कुणाचं काही अडणार मात्र नाही। माणसाला आयुष्यभर असं का वाटतं की मी गेल्याने माझ्या कुटुंबाचं, माझ्या समाजाचं, माझ्या बिझनेसचं आणि माझ्या कंपनीचं कितीतरी अडेल? हा फक्त गैरसमज आहे। तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेला तुम्हाला वाटतं की मी इथून गेल्यानंतर माझ्या एवढ्या मोठ्या कामाचा डोलारा कोण सांभाळणार आणि मला इथे पुन्हा पुन्हा मान सन्मानाने बोलवलं जाणार? रिटायरमेंटच्या फक्त 20 दिवसानंतर त्या ऑफिसमध्ये या, कुणाकडे 5 मिनिटंही नसतील तुमच्याशी बोलण्यासाठी। जोपर्यंत तुमच्याकडे पोस्ट आहे, पॉवर आहे, तोपर्यंत हजारो माणसांना तुमची जरूरत असेल। एकदा का तुमची पोस्ट गेली की कदाचित तुम्हाला कोणी ओळखणार सुद्धा नाही। एका शव उचलणाऱ्या माणसाने ह्या कोविड काळामधील त्याचा एक भयंकर अनुभव सांगितला। एका घरामध्ये ते वडिलांचं शव उचलण्यासाठी गेलेले, त्याची 3 मुलं, त्या 3ही मुलांनी सांगितलं की आमची तब्येत बरोबर नाही म्हणून आम्ही मृतदेहाला हात लावू शकत नाही। घरातील सगळ्यांनी मृतदेह उचलण्यासाठी नकार दिला। तेव्हा त्यांनीच कसाबसा मृतदेह उचलला, तो पॅक केला आणि ॲम्ब्युलन्समध्ये ठेवला। तेवढ्यात एक मुलगा समोर आला आणि त्याने सांगितलं की मला वडिलांचं अंतिम दर्शन घ्यायचं आहे। तो मुलगा समोर आला, त्याने ॲम्ब्युलन्समधील PPE किट उघडलं आणि वडिलांच्या हाताची डायमंड रिंग काढली। वडिलांना हात लावण्यासाठी त्याला कोविड होतो, पण वडिलांच्या रिंगला हात लावण्यासाठी त्याला कोविड होत नाही। तुमचा उपयोग संपला की तुम्ही संपले। भारा तांबे यांच्या ओळी आठवतात, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता। जन पळ भर म्हणतील हाय हाय, जन पळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, जन पळ भर म्हणतील हाय हाय। सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे अपुला क्रम आचरतील। सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे अपुला क्रम आचरतील। असेच वारे पुढे वाहतील, असेच वारे पुढे वाहतील। होईल काही का अंतराय, मी जाता राहील कार्य काय, जन पळ भर म्हणतील हाय हाय। मेघ वर्षतील,
मेघवर्षतील शेते पिकतील गर्वाने या नद्या वाहतील. मेघवर्षतील शेते पिकतील गर्वाने या नद्या वाहतील. कुणा काळजी की न उमटतील, कुणा काळजी की न उमटतील. पुन्हा तटा पुन्हा तटावर हेच पाय मी जाता. राहील कार्य काय जनपळ भर म्हणतील हाय हाय. सखे सोय रे डोळे पुसतील पुन्हा आपुला कामी लागतील. सखे सोय रे डोळे पुसतील पुन्हा आपुला कामी लागतील. उठतील बसतील हसुनी खिदळतील, उठतील बसतील हसुनी खिदळतील. मी जाता त्यांचे काय जाय मी जाता. राहील कार्य काय जनपळ भर म्हणतील हाय हाय. जनपळ भर म्हणतील हाय हाय. अशा जगास्तव काय पुढावे मोही कुणाच्या का गुंतावे. अशा जगास्तव काय पुढावे मोही कुणाच्या का गुंतावे. हरिदूता का विन्मुख व्हावे, हरिदूता का विन्मुख व्हावे. काजिरवू नये शांतीत काळ मी जाता. राहील कार्य काय जनपळ भर म्हणतील हाय हाय. जनपळ भर म्हणतील हाय हाय. एखादा कवी एकच विचार, विचार एकच पण सांगणारा एक कवी आणि दुसरा मास्तर किंवा विचारवंत माणूस किंवा आम आदमी. कवीचं एक्सप्रेस करायचा नमुना ही शब्दांकितच असतो विचारवंताचाही, पण कवीच्या शब्दांना सूर तालाची जोड असते, सूर ताल आणि आवाजाची जोड असते. आणि ते कवीचं गाणं, कविता, कवीची कविता कुठच्या कुठे घेऊन जाते, अजरामर करून जाते. म्हणूनच हे मी लहानपणात आमच्या कर्णिकबाईंनी शिकवलेलं गाणं, गाणं नव्हे ते, त्या कविता वाचत. आणि त्यांनी कविता वाचताना सगळ्यांच्या डोळ्यात धारा आहेत. आम्हाला काय माहिती होते, मग आम्ही 7वी 8वीत होतो, आम्हाला मरण म्हणजे काय हे तरी माहिती होतं का? पण तरी ताईंनी वाचलं, कुसुमताई, कुसुम कर्णिक, कुसुमताई कर्णिक, त्यांनी ती वाचताना आमचे डोळे भरून यायचे. तर मी आता आपली रजा घेते. आपण म्हणूनच या जीवनात कसं राहावं, कमळासारखं. कितीही काहीही असलं तरी त्या चिखलाचा पाण्याचा काहीच प्रभाव आपल्या स्वतःवर पडू देऊ नये. जगात जे मौज मस्ती चालते एन्जॉय करावं, पण त्यात गुंतून पडू नये. कारण आपल्याला एक ना एक दिवस जायचंच आहे, मग कशाला जनावर जास्त मोह दाखवू नये. हो, जास्त अलिप्तच राहावं मनाने. बाहेरून कितीही प्रेम दाखवलं, प्रेम असतं ते दाखवतो आपण, पण आतून मन
अलिप्त राहावं, कारण आज ना उद्या आपल्याला जगाचा निरोप घ्यायचा आहे. माझी मैत्रीण उषा खूप लहानपणीची मैत्रीण, पण मध्ये संबंध तुटला होता, म्हणजे ती दुसऱ्या ठिकाणी होती, मी दुसऱ्या ठिकाणी होती, आणि मग ती आमच्याच कॉलनीत राहायला आली. आणि मला एवढा आनंद झाला, आम्ही दोघींनी ठरवलं आता आम्ही सगळं एकत्र करायचं. हां, कॅरेओकेमध्ये तिने गाणं म्हटलं, ये समा समा है ये प्यार का, आणि मी जाऊन डान्स केला तिथे. असं ती म्हणत होती, चंद्रम आपण खूप मजा करायची आहे, खूप मजा करायची. आणि शेवटी ती आमच्या आम्ही एकत्र एका कोकणी नाटकाला गेलो आणि जस्ट 10 दिवसानंतरच तिला हार्ट अटॅक आला आणि ती गेली. रडतो आहे आम्ही अजूनही, हळहळ हळहळ होते, हाय हाय होतो आहे, ज्यांना पळ भरं, पण आम्ही आमचा संसार आहे तो सोडता येत नाही, कर्तव्य पार पाडायची आहेत ती पाडता येत नाही, ती थांबवता येत नाही. एक माणूस गेलं तर काही फरक पडत नाही, 2 दिवस रडा आणि तिसऱ्या दिवशी कामाला लागा, ओके नाही. त्यामुळे जाणाऱ्यांनी, प्रत्येक माणूस जाणारच आहे, जाणाऱ्यांनी आपलं मन अलिप्त ठेवावं, कमळा अळवाच्या पानावरच्या पाण्याच्या थेंबासारखं ठेवावं. सांगणं खूप इझी आहे हो, पण जिरवणं खूप कठीण आहे, बरं, खूप कठीण. चला, आज या असल्या दुःखी मूडमध्येच मी तुमचा निरोप घेते. आज काय कोणास ठाऊक, त्या माणसाचं तो निरो हे वाचलं मी आणि मला एवढं वाईट वाटलं खरंच. आणि त्यांनी म्हणाय, त्या मला माहिती नाही त्यांनी ती कविता घातली होती, मी आत्ता बघितली, पण मी त्याच्यानंतरच त्या कविता काढली आणि लिहून घेतली आणि ही म्हटली, कारण हे माझं आवडतं गाणं आहे. चला मग निरोप घेऊया, पुन्हा भेटूया. आज परिज्ञानाश्रम स्वाम्यांची पुण्यतिथी आहे, साधना समाराधना आहे, 5 वाजता भजन आहे, तर मला वाटलं आपण त्याच्यात नाही बोलणार, मी व्हिडिओमध्ये बोलेन, कारण आज दुसऱ्यांचाच टर्न आहे बोलायचं, मी फक्त भजन म्हणेन. आणि मी परिज्ञानाश्रम स्वामी कसे आले, पहिले परिज्ञानाश्रम आम्हाला कसे मिळाले, प्राप्त झाले, ह्याच्याविषयी मी लिहिलेलं आहे, ते मी वाचून दाखवणार. आज झालं तर आज, नाहीतर उद्या, ओके. मी तुमचा निरोप घेते, नमस्कार.